नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। म्हाडा भरती 2021, भूमि अभिलेख विभाग भरती 2021 आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 या तिन्ही परीक्षांच्या तयारीसाठी आमच्या अभिनव स्टडीज चॅनलवरती सिरीज सुरू आहे। मित्रांनो, आज आपण जीवशास्त्र या विषयावरील अतिसंभाव्य प्रश्नांची चर्चा करणार आहोत। तर चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, मानवी शरीराचे तापमान समतोल राखणारी ग्रंथी कोणती? ए पिट्युटरी, बी थायरॉइड, सी ॲड्रेनल आणि डी हायपोथॅलॅमस। बरोबर उत्तर आहे पर्याय डी हायपोथॅलॅमस। मानवी शरीरातील तापमान समतोल राखणारी ग्रंथी ही हायपोथॅलॅमस या नावाने ओळखली जाते। दुसरा प्रश्न आहे, पोलिओ हा डॅशडॅशमध्ये होणाऱ्या बिघाडामुळे होणारा विकार आहे। ए हाडे, बी स्नायू, सी मज्जातंतू आणि डी यकृत। बरोबर उत्तर आहे पर्याय सी मज्जातंतू। पोलिओ हा मज्जातंतूमध्ये होणाऱ्या बिघाडामुळे होणारा विकार आहे। तिसरा प्रश्न आहे, शरीराचा तोल सांभाळणारी संस्था कोणती? ए प्रमस्तिष्क, बी अनुमस्तिष्क, सी अस्थिमज्जा आणि डी लंबमज्जा। बरोबर पर्याय आहे पर्याय बी अनुमस्तिष्क। शरीराचा तोल सांभाळणारी संस्था म्हणजे अनुमस्तिष्क होय। चौथा प्रश्न आहे, डोळ्यातील द्रवाचा दाब वाढल्यास कोणता आजार होतो? ए काचबिंदू, बी दृष्टिवैषम्य, सी रातांदळेपणा आणि डी मोतीबिंदू। बरोबर उत्तर आहे पर्याय ए काचबिंदू। डोळ्यातील द्रवाचा दाब वाढल्यास काचबिंदू हा आजार होतो। पाचवा प्रश्न आहे, सायनोसायटिस या रोगामुळे प्रभावित होणारा अवयव डॅश डॅश। ए नाक, बी कान, सी डोळे आणि डी मेंदू। बरोबर उत्तर आहे पर्याय ए नाक। सायनोसायटिस या रोगामुळे प्रभावित होणारा अवयव म्हणजे नाक हा आहे। सहावा प्रश्न, देवीची लस डॅश डॅश या शास्त्रज्ञाने शोधून काढली? ए एडवर्ड जेन्नर, बी रोनाल्ड रॉस, सी रॉबर्ट कॉक आणि डी अलेक्झांडर फ्लेमिंग। बरोबर उत्तर आहे पर्याय ए एडवर्ड जेन्नर। सातवा प्रश्न आहे, मेंदूतील ट्यूमर ओळखण्यासाठी कोणती किरणोत्सारी प्रारणे वापरतात? ए फॉस्फरस 32, बी आयोडीन आर्सेनिक, सी सोडियम 24 आणि डी आयोडीन 131। बरोबर उत्तर आहे पर्याय बी आयोडीन आर्सेनिक। मेंदूतील ट्यूमर ओळखण्यासाठी आयोडीन आर्सेनिक या किरणोत्सारी प्रारणाचा उपयोग केला जातो। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्राच्या आदिवासी जमातीतील बालमृत्यूच्या घटनेस जबाबदार घटक कोणता? ए दूषित पाणी, बी कुपोषण, सी अपूर्ण वैद्यकीय सुविधा आणि डी अंधश्रद्धा। बरोबर उत्तर आहे पर्याय बी कुपोषण। महाराष्ट्राच्या आदिवासी जमातीमध्ये जे बालमृत्यूचं प्रमाण खूप जास्त आहे, ह्या बालमृत्यूच्या घटनेस जबाबदार असलेला प्रमुख घटक म्हणजे कुपोषण होय। प्रश्न क्रमांक 9, रक्तगटाचा शोध कोणी लावला? ए लँडस्टाइनर, बी फुंक, सी स्टेड आणि डी विल्यम हार्वे। बरोबर उत्तर आहे पर्याय ए लँडस्टाइनर। रक्तगटाचा शोध हा लँडस्टाइनर या शास्त्रज्ञाने लावला। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या घटकामुळे झाडात रोग प्रतिकार शक्ती येते? ए जस्त, बी सल्फर, सी मॅग्नेशियम आणि डी कार्बन। बरोबर उत्तर आहे पर्याय बी सल्फर। सल्फर या घटकामुळे झाडामध्ये रोग प्रतिकार शक्ती निर्माण होते। प्रश्न क्रमांक 11, संरक्षण हे अभिस्तर ऊतीचे प्रमुख कार्य होय, तर शरीरातील विविध अवयव व ऊतींना जोडण्याचे कार्य डॅश डॅश ऊती करतात। बरोबर पर्याय आहेत अभिस्तर ऊती, बी स्नायू ऊती, सी चेता ऊती आणि डी संयोजी ऊती। बरोबर उत्तर आहे पर्याय
ती संयोजी उती। प्रश्न क्रमांक 12 आहे, उच्च स्तर प्राण्यांमध्ये होणाऱ्या अन्नपचनाला डॅश डॅश म्हणतात, अंतपेशी पेशी बाह्य पचन बरोबर पर्याय आहेत ए बी, बी मध्ये ए आणि बी म्हणजे अंतपेशी आणि पेशी बाह्य पचन दोन्ही दिलेलं आहे, सी फक्त पेशी बाह्य पचन म्हणजे फक्त पर्याय बी आणि डी यापैकी नाही। बरोबर उत्तर आहे पर्याय सी बी। तर उच्चस्तर प्राण्यांमध्ये होणाऱ्या अन्नपचनाला पेशी बाह्य पचन असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 13 आहे, डॅश डॅश या क्षारामुळे रक्तातील हिमोग्लोबिन हा घटक तयार होण्यास मदत होते, ए मॅग्नेशियम बी लोह सी फॉस्फरस आणि डी कॅल्शियम। बरोबर उत्तर आहे पर्याय बी लोह। लोह या क्षारामुळे रक्तातील हिमोग्लोबिन हा घटक तयार होण्यास मदत होते। प्रश्न क्रमांक 14, निकट दृष्टिता म्हणजे डॅश डॅश, ए दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात पण जवळच्या दिसत नाहीत, बी जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात पण दूरच्या दिसत नाहीत, सी दूरच्या व जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत आणि डी यापैकी नाही। बरोबर उत्तर आहे पर्याय बी निकट दृष्टिता म्हणजे जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात पण दूरच्या वस्तू दिसत नाहीत। प्रश्न क्रमांक 15, कॉलरा हा रोग प्रामुख्याने डॅश डॅश मार्फत पसरतो, ए दूषित पाणी बी डास सी संसर्गजन्य आणि डी हवा। बरोबर उत्तर आहे पर्याय ए दूषित पाणी। कॉलरा हा रोग दूषित पाण्यामार्फत पसरतो। प्रश्न क्रमांक 16, वनस्पतीच्या अग्रभागी तयार होणारे द्रव्य कोणते, ए ऑक्झिन्स बी सायटोकायनिस सी जिब्रेलिन्स आणि डी ग्रोथ इनिटिनेटर्स। बरोबर उत्तर आहे पर्याय सी जिब्रेलिन्स। वनस्पतीच्या अग्रभागी तयार होणारे द्रव्य म्हणजे जिब्रेलिन होय। प्रश्न क्रमांक 17, कवक दगडफूल जीवाणू हे वर्ग असणाऱ्या उपविभागाला काय म्हणतात, ए ब्रायोफायटा बी टेरिडोफायटा सी थॅलोफायटा आणि डी अवृत्तबीजी। बरोबर उत्तर आहे पर्याय सी थॅलोफायटा। कवक दगडफूल जीवाणू हे वर्ग असणाऱ्या उपविभागाला थॅलोफायटा असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 18, किण्वामध्ये प्रामुख्याने कुठले जीवनसत्व आढळते, अ ब क आणि ड असे पर्याय आहेत। बरोबर उत्तर आहे पर्याय बी ब। किण्वामध्ये ब जीवनसत्व आढळते। प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी कुठल्या वनस्पतीत फलांतर्गत बीजांकुरण घडून येते, ए भोपळा बी कॅन्डिलिया सी आंबा आणि डी इक्कीसेटम। बरोबर उत्तर आहे पर्याय बी कॅन्डिलिया। तर कॅन्डिलिया या वनस्पतीमध्ये फलांतर्गत बीजांकुरण घडून येते। प्रश्न क्रमांक 20, वनस्पतींना होणारे प्रामुख्याने गव्हावरील तांबेरा ज्वारीवरील काजळी हे रोग हे डॅश डॅश रोग आहेत, ए विषाणूजन्य बी जीवाणूजन्य सी कवकजन्य आणि डी यापैकी नाही। बरोबर उत्तर आहे पर्याय सी कवकजन्य। तर वनस्पतींना होणारे प्रामुख्याने गव्हावरील तांबेरा असेल किंवा ज्वारीवरील काजळी हे रोग कवकजन्य रोग आहेत, म्हणजे बुरशीमुळे होणारे हे रोग आहेत। प्रश्न क्रमांक 21, यामध्ये दोन वाक्य दिलेली आहेत अ आणि ब, आणि यापैकी कोणतं वाक्य बरोबर आणि कोणतं चूक किंवा दोन्ही बरोबर आहेत की दोन्ही चूक आहेत या पद्धतीने आपल्याला उत्तर द्यायचं आहे। अ वाक्य आहे इष्टतम तापमानात अंकुरण उत्तम होते, ब वाक्य आहे भिन्न वनस्पतीकरता इष्टतम तापमान सारखे असते। पर्याय आहेत ए अ ब ब बरोबर बी अ बरोबर ब चूक सी अचूक ब व ब बरोबर आणि डी अ व ब दोन्ही चूक। बरोबर उत्तर आहे पर्याय बी अ बरोबर आहे परंतु ब चुकीचे आहे।
तर इष्टतम तापमानात अंकुरण उत्तम होते हे बरोबर आहे, परंतु भिन्न वनस्पतींकरिता इष्टतम तापमान सारखे असते हे वाक्य मात्र चुकीचे आहे. भिन्न वनस्पतींकरिता इष्टतम तापमान हे वेगवेगळे असते. प्रश्न क्रमांक 22 आहे. मानवी जठराचा आकार डॅश डॅश या इंग्रजी अक्षराप्रमाणे असतो. ए एच बी जे सी एल आणि डी के. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. मानवी जठराचा आकार हा जे या इंग्रजी अक्षराप्रमाणे असतो. 23वा प्रश्न आहे. मानवी शरीरातील इंद्रिय संस्था डॅश डॅश आहे. ए 7 बी 5 सी 9 आणि डी 6. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. मानवी शरीरामध्ये 9 इंद्रिय संस्था आहेत. प्रश्न क्रमांक 24. मोठ्या आतड्याची लांबी डॅश डॅश. ए 1.5 मीटर, बी 2.5 मीटर, सी 4 मीटर आणि डी 5 मीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. मोठ्या आतड्याची लांबी ही साधारणपणे 1.5 मीटर एवढी असते. प्रश्न क्रमांक 25. रक्तपिती हा डॅश डॅश रोग होय. ए कर्करोग, बी मधुमेह, सी डांग्या खोकला आणि डी स्कर्वी. बरोबर उत्तर आहे पर्याय डी स्कवी. रक्तपिती हा स्कवी टाईपचा रोग आहे. प्रश्न क्रमांक 26. जुरळास डॅश डॅश पाय असतात. ए 8, बी 6, सी 10 आणि डी 9. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. जुरळास 8 पाय असतात. प्रश्न क्रमांक 27. सॅक्रिन साखरेपेक्षा डॅश डॅश पट गोड असते. ए 400, बी 4, सी 40 आणि डी 16. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. सॅक्रिन ही साखरेपेक्षा 400 पट गोड असते. प्रश्न क्रमांक 28. राष्ट्रीय विषाणू संस्था डॅश डॅश आहे येथे आहे किंवा राष्ट्रीय विषाणू संस्था कोठे आहे. ए पुणे, बी नागपूर, सी दिल्ली आणि डी मुंबई. तर आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी राष्ट्रीय विषाणू संस्था आहे. 29. जीवाणूंचा शोध डॅश डॅश यांनी लावला. ए लिवेनहॉक, बी लँडस्टाइनर, सी मेंडेल आणि डी डार्विन. बरोबर उत्तर आहे पर्याय ए लिवेनहॉक. लिवेनहॉक या शास्त्रज्ञाने जीवाणूंचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 30. डॅश डॅशमुळे दुधाचा रंग पांढरा होतो. ए ग्लुकोज, बी लॅक्टोज, सी केसिन आणि डी रेनिन. बरोबर उत्तर आहे पर्याय सी केसिन. केसिनमुळे दुधाचा रंग पांढरा असतो. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे खोड अन्नसंचय करण्याचे कार्य करते. ए मुळा, बी बटाटा, सी गाजर आणि डी केळी. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. तर बटाटा या वनस्पतीचे खोड अन्न संचय करण्याचे कार्य करते. प्रश्न क्रमांक 32. चुकीची जोडी शोधा. ए कुष्ठरोग, त्वचेस बधिरता, बी एड्स रोगप्रतिकारक शक्तीचा नाश, सी कर्करोग म्हणजे पेशींची नियमित वाढ आणि डी कॉलरा रक्तस्त्राव. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. तर कॉलरामध्ये रक्तस्त्राव होत नाही. मित्रांनो पर्याय सीमध्ये कर्करोग म्हणजे पेशींची अनियमित वाढ अशा पद्धतीने आहे. तर आपण समजून घ्या या ठिकाणी अनियमित असेल तर या ठिकाणी पर्याय डी हा बरोबर आहे. ही जोडी चुकीची आहे. कॉलरामध्ये रक्तस्त्राव हा घडून येत नाही. प्रश्न क्रमांक 33. ग्लुकेमिया आजार कोणत्या अवयवांशी संबंधित आहे. ए कान, बी नाक, सी डोळा आणि डी मूत्रपिंड. बरोबर उत्तर आहे पर्याय सी डोळा.
ग्लुकेमिया आजार हा डोळ्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 34. गटपर्णी वनस्पतीचे शास्त्रीय नाव डॅश डॅश असते. नेफेंथस, फ्युनारिया, सी सार्गॅमस आणि डी मॉस. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, नेफेंथस. गटपर्णी वनस्पतीचे शास्त्रीय नाव नेफेंथस आहे. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही? ए देवमासा, बी ससा, सी हत्ती आणि डी कासव. बरोबर उत्तर आहे पर्याय डी कासव. तर देवमासा, ससा, हत्ती हे तिन्ही प्राणी आपल्या पिल्लास जन्म देतात. कासव मात्र अंडी घालते आणि अंड्यातून कासवाचे पिल्लू बाहेर पडते. तर पहिले तीन हे सस्तन प्राणी आहेत, कासव हा मात्र सस्तन प्राणी नाही. प्रश्न क्रमांक 36. क्लोनिंग तंत्रानुसार डॉली नावाच्या मेंढीची निर्मिती डॅश डॅश यांनी केली. ए क्रिश्चन बर्नार्ड, बी इयान विल्मुट, सी वेणुगोपाल आणि डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय बी इयान विल्मुट. क्लोनिंग तंत्रानुसार डॉली नावाच्या मेंढीची निर्मिती इयान विल्मुट यांनी केली. प्रश्न क्रमांक 37. डॅश डॅश पेशी शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करतात. ए तांबड्या पेशी, बी पांढऱ्या पेशी, सी तांबड्या व पांढऱ्या पेशी आणि डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय ए तांबड्या पेशी. तर तांबड्या पेशी या शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करत असतात. 38. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब डॅश डॅश असतो. ए 120-80, बी 140-60, सी 170 आणि डी 90-60. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब हा 120-80 असा असतो. तर उच्चतम पातळी ही 120 असते आणि न्यूनतम पातळी 80 असते. असं असेल तर तो ताप हा नियमित आहे असं आपण म्हणू शकतो. याच्यापेक्षा वेगळा असेल तर तो उच्च रक्तदाब किंवा निम्न रक्तदाब अशा पद्धतीने ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 39. कुष्ठरोग डॅश डॅशमुळे होतो. ए जीवाणू, बी विषाणू, सी कवक आणि डी कीटाणू. बरोबर उत्तर आहे पर्याय ए जीवाणू. कुष्ठरोग हा जीवाणूमुळे होतो. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत अधोभूमिका बीजांकुरण होत नाही? ए हरभरा, बी आंबा, सी मका, डी भोपळा. बरोबर उत्तर आहे पर्याय डी भोपळा. भोपळ्यामध्ये अधोभूमिक बीजांकुरण हे घडून येत नाही. प्रश्न क्रमांक 41. अमरबेल परजीवी वनस्पती डॅश डॅश पोशिंड्यावर वाढते. ए कांचन, बी आंबा, सी डोरंटा आणि डी सर्वच. बरोबर उत्तर पर्याय डी. तर अमरबेल ही परजीवी वनस्पती साधारणपणे कुठल्याही वनस्पतीवर वाढलेली आपण पाहू शकतो. तर त्यामुळे वरील तिन्ही पर्याय हे या ठिकाणी बरोबर आहेत, म्हणून पर्याय डी हा इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 42. पेशीला ऊर्जा पुरविण्याचे कार्य कोण करतो? ए जलव्याल, बी तंतुकणिका, सी केंद्रक आणि डी गॉल्जी बॉडी. बरोबर उत्तर आहे पर्याय बी तंतुकणिका. पेशीला ऊर्जा पुरविण्याचे कार्य ही तंतुकणिका करते. प्रश्न क्रमांक 43. तंतू कशामुळे रंगहीन असतात? ए हरितलवक, बी हरितलवकाचा अभाव, सी केंद्रक आणि डी पेशीद्रव्य. बरोबर उत्तर आहे पर्याय बी हरितलवकाचा अभाव. तंतू हे हरितलवकाचा अभाव असल्यामुळे रंगहीन असतात. प्रश्न क्रमांक 44. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत महत्त्वाचा घटक कोणता? ए तंतुकणिका, बी कॅल्शियम, सी हरितद्रव्य आणि डी जलव्याल. बरोबर उत्तर आहे पर्याय सी
हरितद्रव्य। प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत महत्त्वाचा घटक हा हरितद्रव्य आहे। प्रश्न क्रमांक 45, डोळ्याचा संरक्षक निमेषक पटल डॅश डॅश यात असतो। ए कुत्रा, बी ससा, सी बेडूक आणि डी सिंह। बरोबर उत्तर आहे पर्याय सी बेडूक। डोळ्याचा संरक्षक निमेषक पटल हा बेडकामध्ये आढळून येतो। प्रश्न क्रमांक 46, डॅश डॅशमध्ये डी जीवनसत्व भरपूर असते। ए गहू, बी भाज्या, सी कॉड लिव्हर ऑइल आणि डी आंबा। बरोबर उत्तर आहे पर्याय सी कॉड लिव्हर ऑइल। कॉड लिव्हर ऑइलमध्ये डी जीवनसत्व हे भरपूर असते। प्रश्न क्रमांक 47, मानवी शरीरातील नाडी डॅश डॅश परिणाम आहे। ए शिरेच्या रक्ताच्या कमी दाबाचा, बी धमनीतील रक्ताच्या कमी दाबाचा, सी शिरेतील रक्ताच्या जास्त दाबाचा आणि डी धमनीतील रक्ताच्या जास्त दाबाचा। बरोबर उत्तर आहे पर्याय डी धमनीतील रक्ताच्या जास्त दाबाचा। प्रश्न क्रमांक 48, रक्त घुटण्यासाठी आवश्यक जीवनसत्व डॅश डॅश। ई बी अ सी के आणि डी ड। बरोबर उत्तर आहे पर्याय सी क। रक्त घुटण्यासाठी क जीवनसत्वाची आवश्यकता असते। प्रश्न क्रमांक 39, BCG लस डॅश डॅश रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी वापरतात। ए क्षय, बी कॉलरा, सी पोलिओ आणि डी हिवताप। बरोबर उत्तर आहे पर्याय ए क्षय। BCG लस ही क्षयरोगाचा प्रतिबंध करण्यासाठी वापरतात। प्रश्न क्रमांक 50, धमनी काठिण्यता डॅश डॅशमुळे होते। ए असमतोलामुळे, बी अतिपोषणामुळे, सी विशिष्ट पोषणद्रव्य अभावामुळे आणि डी अधोपोषणामुळे। बरोबर उत्तर आहे पर्याय बी अतिपोषणामुळे। धमनी काठिण्यता अतिपोषणामुळे होते। प्रश्न क्रमांक 51, मानवी शरीराच्या वाढीसाठी डॅश डॅश खनिजे आवश्यक असतात। ए 42, बी 24, सी 13 आणि डी 14। बरोबर उत्तर आहे पर्याय बी 24। मानवी शरीराच्या वाढीसाठी 24 खनिजांची आवश्यकता असते। प्रश्न क्रमांक 52, प्राणी जीवनास डॅश डॅश मूलद्रव्य आवश्यक असतात। ए 14, बी 4, सी 24 आणि डी 42। बरोबर उत्तर आहे पर्याय ए 14। प्राणी जीवनास 14 मूलद्रव्य आवश्यक असतात। प्रश्न क्रमांक 53, रक्तदाब वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या स्थितीस डॅश डॅश म्हणतात। ए मधुमेह, बी धमनी काठिण्य, सी उच्च ताण आणि डी हृदयरोग। बरोबर उत्तर आहे पर्याय सी उच्च ताण। रक्तदाब वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या स्थितीस उच्च ताण म्हणजे हायपरटेन्शन असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 54, देह वस्तुमान निर्देशांक म्हणजे BMI बॉडी मास इंडेक्स डॅश डॅश असल्यास पुरुषांना अतिलष्ट समजले जाते। ए 60 किंवा जास्त, बी 30 किंवा जास्त, सी 20 किंवा जास्त आणि डी 28.6 किंवा जास्त। बरोबर उत्तर आहे पर्याय बी 30 किंवा जास्त। तर देह वस्तुमान निर्देशांक म्हणजे BMI हा 30 पेक्षा जास्त असेल तर त्या पुरुषांना अतिलठ्ठ असे समजले जाते। प्रश्न क्रमांक 55, महिलांमध्ये देह वस्तुमान निर्देशांक म्हणजे BMI डॅश डॅश असल्यास त्यांना अतिलठ्ठ समजले जाते। ए 26 किंवा जास्त, बी 30 किंवा जास्त, सी 28.6 किंवा जास्त आणि डी 26.8 किंवा जास्त। बरोबर उत्तर आहे पर्याय सी 28.6 किंवा जास्त। यापेक्षा महिलांमध्ये जर देह वस्तुमान निर्देशांक असेल तर ती महिला अतिलट्ट अशा पद्धतीने समजली जाते। प्रश्न क्रमांक 56,
शरीरातील सुमारे 10% फ्लोरीन हे दात व हाडे यांच्यामध्ये आढळते. ए 96%, बी 68%, सी 90% आणि डी 99%. बरोबर उत्तर आहे पर्याय ए 68%. तर शरीरामध्ये जे फ्लोरीन आहे त्यामध्ये त्यापैकी 68% हे दात व हाडे यांच्यामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 57, डॅशडॅश हे जीवनसत्व मेदयुक्त ऊतीमध्ये आणि यकृतामध्ये साठविले जाते. ए ड, बी ब, सी क आणि डी अ. बरोबर उत्तर आहे पर्याय ए ड. ड जीवनसत्व मेदयुक्त ऊतीमध्ये आणि यकृतामध्ये साठविले जाते. प्रश्न क्रमांक 58, डॅशडॅश संकल्पनेनुसार आरोग्याकडे रोगाचा अभाव आणि स्वास्थ्याकडे व्यक्ती रोगमुक्त असणे अशा दृष्टीने बघितले जाते. ए परिस्थिती काय, बी साकल्यवादी, सी जैव आयुर्विज्ञान आणि डी समाज मानसशास्त्रीय. बरोबर उत्तर आहे पर्याय सी जैव आयुर्विज्ञान. तर जैव आयुर्विज्ञान या संकल्पनेनुसार आरोग्याकडे रोगाचा अभाव आणि स्वास्थ्याकडे व्यक्तिरोग मुक्त असणे अशा दृष्टीने बघितले जाते. प्रश्न क्रमांक 59, संक्रामक कारकांची शरीरात शिरकाव व विकास यास डॅशडॅश म्हणतात. ए नियंत्रण, बी प्रतिबंध, सी संक्रमण आणि डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय सी संक्रमण. संक्रामक कारकांची शरीरात शिरकाव व विकास यास संक्रमण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 60, फुफ्फुसाचे रोग होण्यास डॅशडॅश कारणीभूत असते. ए पारा, बी नायट्रोजन ऑक्साईड, सी सल्फर डायऑक्साईड आणि डी हायड्रोकार्बन्स. बरोबर उत्तर आहे पर्याय बी नायट्रोजन ऑक्साईड. फुफ्फुसाचे रोग होण्यास नायट्रोजन ऑक्साईड कारणीभूत असते. प्रश्न क्रमांक 61, आधुनिक जैव तंत्रज्ञान डॅशडॅश पातळीवर कार्य करते. ए अणु, बी अणु व रेणू, सी रेणू, डी पदार्थ. बरोबर उत्तर आहे पर्याय सी रेणू. आधुनिक जैव तंत्रज्ञान पातळीवर रेणू पातळीवर कार्य करते. प्रश्न क्रमांक 62, डीएनएच्या संरचनेमध्ये डॅशडॅश नत्र रेणू असतात. ए ए व बी, बी बी व सी, सी एच व जी आणि डी ए व सी. बरोबर उत्तर आहे पर्याय डी ए व सी. प्रश्न क्रमांक 63, मधुमेह विकरांमध्ये डॅशडॅश वापर केला जातो. ए इंटरफेरॉन, बी इन्सुलिन, सी एरिथ्रोमायपायटिन आणि डी सोमॅटोस्टॅटिन. बरोबर उत्तर आहे पर्याय बी इन्सुलिन. मधुमेह विकरांमध्ये इन्सुलिनचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 64, मधुमेह ही व्यक्तींना आवश्यक असणारे इन्सुलिन प्राण्याच्या डॅशडॅशपासून मिळवले जाते. किडनी, यकृत, हृदय आणि स्नायू. बरोबर उत्तर आहे पर्याय बी यकृत. मधुमेह ही व्यक्तींना आवश्यक असणारे इन्सुलिन प्राण्याच्या यकृतपासून मिळवले जाते. प्रश्न क्रमांक 65, टेरिस विटाटा ही नेचे जातीची वनस्पती जमिनीतून डॅशडॅश शोषून घेते. आर्सेनिक, सिलिनियम, तांबे, लोह. बरोबर उत्तर आहे पर्याय ए आर्सेनिक. टेरिटा विटाटा ही नेचे जातीची वनस्पती जमिनीतून आर्सेनिक शोषून घेते. प्रश्न क्रमांक 66, डॅशडॅश पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाला असता फिनाइल किटोनुरिया आजार होतो. ए यकृत, बी मेंदू, सी जठर आणि डी त्वचा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए यकृत. यकृत पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाला असता फिनाइल फिटोनुरिया हा आजार होतो.
प्रश्न क्रमांक 67 --- हा नवीकरण योग्य ऊर्जा स्त्रोत आहे। ए लाकूड, बी शेण, सी जैववायू आणि डी केरोसिन। बरोबर उत्तर आहे पर्याय सी जैववायू। जैववायू हा नवीकरण योग्य ऊर्जा स्त्रोत आहे। प्रश्न क्रमांक 68 --- कधीही न संपणारा व मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारा ऊर्जा स्त्रोत आहे। ए सूर्य, बी कोळसा, सी लाकूड आणि डी डिझेल। बरोबर उत्तर आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे सूर्य हा कधीही न संपणारा व मुबलक प्रमाणात ऊर्जा उपलब्ध असणारा असा ऊर्जा स्त्रोत आहे। प्रश्न क्रमांक 69 द्राक्षामधील आर्द्रता शोषण्यासाठी --- वापरतात। ए सौर शुष्कक, बी सौर कुकर, सी सौर घट आणि डी सौर जल तापक। बरोबर उत्तर आहे पर्याय ए सौर शुष्कक। द्राक्षामधील आर्द्रता शोषण्यासाठी सौर शुष्ककचा वापर केला जातो। प्रश्न क्रमांक 70 LPG-मध्ये --- हे घटक असतात। ए ब्युटेन व आयसोब्युटेन, बी मिथेन आणि ब्युटेन, सी मिथेन आणि डी इथेन। बरोबर उत्तर आहे पर्याय ए ब्युटेन व आयसोब्युटेन। LPG गॅसमध्ये ब्युटेन व आयसोब्युटन हे दोन घटक असतात। प्रश्न क्रमांक 71 --- यापासून मिळणारी ऊर्जा प्रदूषण रहित असते। पेट्रोल, कोळसा, केंद्रकीय क्रियाधानी आणि डी सौर घट। बरोबर उत्तर आहे पर्याय डी सौर घट। सौर घट म्हणजे सोलार सेल। यापासून मिळणारी ऊर्जा ही प्रदूषण विरहित असते। प्रश्न क्रमांक 72 स्पॉट हे --- ऊर्जा स्त्रोत आहे। पवन, भूगर्भ औष्मिक, केंद्रकीय आणि जलविद्युत। बरोबर पर्याय आहे पर्याय बी भूगर्भ औष्मिक। प्रश्न क्रमांक 73 औष्मिक केंद्रकीय एकत्रीकरण अभिक्रियेत --- हायड्रोजनचे अणू हेलियम केंद्रक तयार करण्यासाठी एकत्र येतात। 2, 3, 4 आणि 6। बरोबर उत्तर आहे पर्याय सी 4 औष्मिक केंद्रकीय एकत्रीकरण अभिक्रियेत 4 हायड्रोजनचे अणू हेलियम केंद्रक तयार करण्यासाठी एकत्र येतात। प्रश्न क्रमांक 74 सूर्यापासून पृथ्वीला --- मेगावॅट इतकी ऊर्जा मिळते। ए 1.8 × 10^11, बी 1.8 × 10^17, सी 1.8 × 10^11 आणि डी 1.8 × 10^18। बरोबर उत्तर आहे पर्याय ए 1.8 × 10^11। प्रश्न क्रमांक 75 सौर शक्तीचे विद्युत शक्तीत रूपांतर सौर --- यामुळे होते। कुकर, शुष्कक, बंब, घट। बरोबर उत्तर आहे पर्याय डी घट। सौर शक्तीचे विद्युत शक्तीत म्हणजे सौर शक्तीचे विद्युत शक्तीमध्ये म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये रूपांतर घडवून आणण्यासाठी जे उपकरण वापरण्यात येते त्याला सौर घट असे म्हणतात, ज्याला इंग्रजीमध्ये सोलार सेल असे म्हणतात। तर सोलार सेलचा वापर हा विद्युत शक्तीत सौर ऊर्जेचे रूपांतर करण्यासाठी केला जातो। प्रश्न क्रमांक 76 सर्व इंधनात --चे कॅलरी मूल्य सर्वात अधिक आहे। ए हायड्रोजन, बी मिथेन, सी सौर कुकर आणि डी जैववायू। बरोबर उत्तर आहे पर्याय ए हायड्रोजन। तर सर्व इंधनात हायड्रोजनचे कॅलरी मूल्य सर्वात अधिक आहे। प्रश्न क्रमांक 77
डॅश डॅश हे क्षार पोषणद्रव्य ऊर्जाभारित ATP तयार करण्यासाठी महत्त्वाचा आहे. ए लोह, बी आयोडीन, सी फॉस्फरस आणि डी कॅल्शियम. बरोबर उत्तर आहे पर्याय सी फॉस्फरस. प्रश्न क्रमांक 78. रक्तातील हिमोग्लोबिन आणि स्नायूतील मायक्रोबिनमध्ये डॅश डॅश ऑक्सिजन वहनाचे कार्य करते. ए आयोडीन, बी लोह, सी तांबे आणि डी मॅंगनीज. बरोबर उत्तर आहे पर्याय बी लोह. रक्तातील हिमोग्लोबिन आणि स्नायूतील मायक्रोबिनमध्ये लोह ऑक्सिजन वहनाचे कार्य करते. प्रश्न क्रमांक 79. प्रतिरोध संस्थेच्या कार्यात डॅश डॅश मदत करते. ए लोह, बी आयोडीन, सी आयोडाइड आणि डी कॅल्शियम. बरोबर उत्तर आहे पर्याय ए लोह. प्रतिरोध संस्थेच्या कार्यात लोह मदत करते. प्रश्न क्रमांक 80. अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक हा डॅश डॅश वाढ होय. ए सूक्ष्मजीवाची, बी कीटकाची, सी विषाणूची आणि डी कृमीची. बरोबर उत्तर आहे पर्याय ए सूक्ष्मजीवाची. अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक हा सूक्ष्मजीवाची वाढ हा होय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सामान्य विज्ञान या विषयाच्या अंतर्गत जीवशास्त्रावर आधारित काही महत्त्वाचे सराव प्रश्न आजच्या भागामध्ये पाहिले. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षेशी निगडीत माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्याला मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.